सर्वसामान्य नागरिकांच्या किचनमधील कोथिंबीर गायब झाली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डमधील तरकारी विभागात कोथिंबीरच्या अवघ्या 40,000 गठ्ठ्यांची आवक झाली. यामुळे कोथिंबीरला दर्जानुसार 25 ते 50 रुपये दर मिळाले, तर शहराच्या विविध भागात किरकोळ व्यापाऱ्यांकडे हीच कोथिंबीरची गड्डी तब्बल 80 रुपयाला पुढे गेली आहे. तर मेथी, मुळा, कांदा पातसह अन्य सर्व पालेभाज्या देखील सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्याने हाताशी आलेला शेतमाल खराब झाला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कोथिंबीर पिकाला बसला आहे. त्यात मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने कोथिंबीरचे दर गगनाला भिडले आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील तरकारी भागात गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु गेल्या 8 दिवसापासून पाऊस लावून राहिल्याने हाताशी आलेला शेतमाल पाण्यात गेला. यामुळे आवक खूपच कमी झाली आहे. त्या तुलनेत शहर परिसरातून मागणी जास्त आहे, त्यामुळे कोथिंबीरीचे भाव तेजीत आहेत.